आमचा हा रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे ही भाजीची पिशवी आहे आणि ह्याच्यासाठी हे कापड छत्रीचं वापरलं आहे आणि ही, ही पिशवी कि कशी शिवायची ह्याबद्दल काही कमेंट्स होत्या तर मी आज ह्या कपड्याची ही अशी पिशवी शिवून दाखवणार आहे पण तुम्ही कोणताही कापड घेऊन आता इथे शर्ट सुद्धा तुम्ही ही अशी बॅग शिवू शकता खूप छान होते आणि ही छान टिकतेसुद्धा शर्ट पीसशी जर तुम्ही शिवली तर कारण सगळ्यांनाच असला कपडा मिळेल असं नाही तर तुम्ही अशा कपड्याची सुद्धा ही बॅग शिवू शकता हे मी कापड घेतले ते टू बाय टूचं बॅगेचं मटेरियल आहे इथे तुम्ही बघू शकता तसं आणि हे कापड सत्तर ते ऐंशी रुपये पर मीटर आहे आणि हे मी बॅगांना अस्तरसाठी वापरते त्याची ही बॅग मी आता शिवणार आहे आता मी इथे हा एक पीस कट केलाय हा जो कपडा होता त्याचा अठ्ठावन्न इंचाचा त्याचा पन्ना होता मी इथे हा एवढा पीस कट करून ठेवलाय कारण मला पंचवीस इंच बाय सोळा इंचाचे दोन पीस घ्यायचे आहेत किंवा पन्नास इंच अजून मी इथे कट केलेलं नाही आहे पन्नास इंच बाय सोळा इंचाचा एक पीस तुम्हाला जसं मोठं कापड असेल तर तुम्ही इथे एक पीस घेऊ शकता पन्नास इंच बाय सोळा इंच किंवा कापड जर तुमच्याकडे कमी असेल तर तुम्ही इथे पंचवीस इंच बाय सोळा जे दोन पीस घेऊ शकता आता इथे फोल्ड आहे आणि इथे थोडंसं दाखवते इथून इथे हे पंचवीस इंच मी घेतलं आहे इथे थोडंसं जास्त आहे इंचापेक्षा थोडंसं जास्त पंचवीसपेक्षा एवढं एवढा हा कपडा जास्त आहे इथे मी हे दोन भाग केलेत कारण सगळ्यांनाच काही मोठ्या कपड्याचा पन्ना असलेला कपडा मिळेलच असं नाही म्हणून मी हे दाखवण्यासाठी ह्याचे दोन भाग केलेत तुम्हाला मगाशी जसं म्हटलं तसं तुम्ही एक मोठा पीस घेऊ शकता हे आता मी त्याचे दोन भाग केलेत आणि ही कपड्याची उलट बाजू आहे असं इथून मी फोल्ड केलं हे दोन पीस आहेत इथून फोल्ड केलं इथे टाचण्या लावून घेऊ शकता आता इथे मी टाचणी लावून घेतली आहे इथे फोल्ड केलेली बाजू आहे ही ओपन बाजू आहे पंचवीस इंच आता हे फोल्ड केल्यामुळे इथे आठ इंचाची ही बाजू झाली तर इथून इथे नऊ इंच मार्क करायचं नऊ इंच ह्याची आपण ओळसुद्धा एक आखून घेऊ शकतो साडेनऊ इंचाची ठीक आहे हे झाल्यानंतर इथून साडेतीन इंच इथून दोन इंच आणि हा भाग अडीच इंचाचा राहिला अडीच इंच तसंच इथे इथून इथे साडेतीन इंच इथून इथे दोन इंच आणि इथे हा भाग अडीच इंचाचा राहिला इथे आणि इथे ओळखून घ्यायचे आता इथे आणि इथे ओळखून घेतली त्याच्यानंतर हे असा सिम्पल एक छोटासा शेप द्यायचा आणि इथून एक शेप हा असा तर इथून इथे कट करायचं इथून इथे कट करायचं त्याच्यानंतर हे असे दोरे येतात हे छान मजबूत असतात तर हे असे दोरेसुद्धा तुम्ही तुमच्याकडे जर साधी मशीन असेल तर बाजूला एक तांब्या किंवा ग्लासमध्ये हा असा दोरा घालायचा आणि जसा आपण मशीनमध्ये दोरा घालतो तसाच घालून सुद्धा अशा सुद्धा तुम्ही साध्या मशीनवर शिवू शकता त्याच्यानंतर ही उलट बाजू आहे उलट बाजू आहे तशीच ही उलट बाजू आहे इथून इथे आणि इथेपर्यंत शिवून घ्यायचं आता इथे ह्या तीनही बाजू शिवून घेतल्यात इथे इथे आणि इथेपर्यंत इथून सुरुवात केली आणि हे शिवून झाल्यानंतर ही उलट बाजू आहे हे असं हा बेल्ट आणि ही एक बाजू ही एक बाजू ही अशी करायची शिवून घ्यायचं आता ही एक बाजू ही, ही, ही एक अशी जोडून घेतली आता हे झाल्यानंतर ही दुसरी बाजू हे असं करायचं ही दुसरी बाजू ही अशी एकमेकांना अशी जोडायची आता इथे दोन्ही बेल्ट जोडले गेले ही उलट बाजू आहे आणि ही आतली सरळ बाजू बेल्ट असे होतील त्याच्यानंतर सरळ बाजूला यायचं त्याच्यानंतर हे जे हँडल आहेत त्याला आपल्याला पायपिंग करायचे आहे इथे पायपिंग तुम्ही कपड्याची क्रॉस एक इंचाची पट्टी कट करायची दोन्ही बाजूने फोल्ड करायचं फोल्ड केल्यानंतर ती पाव इंच पट्टी तयार होईल त्याचीसुद्धा पायपिंग करू शकता किंवा सगळ्या कलरच्या अशा तयार पायपिन येतात ही पाऊण इंचाची पायपिन आहे एक इंचाची पायपिन येते एक इंचाची थोडी मोठी होते पण तुम्ही इथे पाव इंचाची पायपिंग ही पाऊण इंचाची पायपिन घेऊ शकता इथे तुम्ही बघू शकता पाऊण इंचाची ही पायपिंग आहे आणि हा ब्लॅक कलर मी घेतला आहे हा मधला भाग ह्या भागाला करायची आणि नंतर इथून ही इथेपर्यंत ही शिलाई एका बाजूला करायची अशी ही अशी फोल्ड करायची आणि सरळ इथून इथे पायपिंग करत जायचं आता इथे मी इते इते ही अशी इथे पायपिंग केली आणि ही पायपिंग करणं अगदी सोपं आहे ही जशी आपण वळवू तशीही पायपिंग वळते आणि जर तुमच्याकडे असं कापड नसेल तर तुम्ही शर्ट पीस घ्या आणि त्याला कॉन्ट्रास्ट कलरची पायपीन तुम्ही एक इंचाची बनवून क्रॉस स्ट्रीप घेऊन ती अशी साईडने जोडू शकता आणि सुंदरशी ही बॅग आपली तयार झाली आहे ह्याचं फोल्ड केलं की ही अशी छान फोल्ड होईल आणि त्याची एक छोटीशी बॅग येते त्याला प्रेस बटन असतात परत ती ऑनलाईन तुम्हाला मागव मागवण्यापेक्षा ही अशी फोल्ड करून तुम्ही सेलसुद्धा करू शकता अशी छोटीशी त्याची घडी होईल सामान ठेवल्यानंतर बरी मोठी अशी बॅग आहे आणि बनवायला एकदम सोपी